नमस्कार, मी प्रिया, प्रियाज लाईफस्टाईलमध्ये आपलं खूप खूप स्वागत करते. मी आजपासून तुमच्यासोबत माझं डेली रुटीन शेअर करणार आहे. आज सकाळी मी लवकर उठले होते आणि उठून बाहेर आले तर बारीक रिमझिम असा पाऊस चालू होता. या वातावरणात चहा प्यायला खूप छान वाटतं, त्यामुळे मी लवकर फ्रेश वगैरे होऊन चहा ठेवला. माझा चहा होईपर्यंत सानवी पण उठली होती. ती उठली की सगळ्यात पहिले आपली आई कुठं आहे ते शोधायला येते. ती उठून माझ्याकडे आली, त्यानंतर तिला फ्रेश वगैरे करून तिला ड्रायफ्रुट्स खायला दिले आणि आम्ही दोघी गॅलरीत जाऊन बसलो. तिचं खाऊन होईपर्यंत मी माझा चहा घेतला. बाहेर छान असा रिमझिम पाऊस चालू होता. या पावसामध्ये चहा किंवा भजी खायला खूप छान वाटतं. असा आम्ही पावसाचा आस्वाद घेतला आणि त्यानंतर फ्रेश वगैरे होण्यासाठी आम्ही घरात आलो. मिस्टरांना लवकर जायचं होतं, त्यामुळे सगळ्यात पहिले मी स्वयंपाकाची थोडीशी तयारी करून घेतली. इथे भाजीची तयारी केली, भाजी चिरून वगैरे ठेवली, मसाला काढून ठेवला आणि थोडंसं कणिकही भिजवून ठेवलं. त्यानंतर मी आंघोळ वगैरे केली आणि त्यानंतर सगळ्यात पहिली देवपूजा केली. सगळी देव सगळ्यात पहिले स्वच्छ धुवून पुसून त्यानंतर पुन्हा देवाऱ्यात मांडून घेतले. देव स्वच्छ केल्यानंतर देवारात मांडल्यावर त्यांना हळदी कुंकू लावून घेतलं. देवासमोर अगरबत्ती दिवा लावून देवाची आरती करून घेतली. आज मला फुलं भेटली नव्हती, त्यामुळे मंदिरात थोडस वेगळंच वाटत होत. परंतु सगळी देवपूजा वगैरे झाल्यानंतर त्यानंतर मी लवकर स्वयंपाक करून घेतला. आज मी टोमॅटोची पिवळी भाजी बनवली होती, त्याची रेसिपी तुमच्यासोबत थोडक्यात शेअर करते. एक कढई गरम करून त्यात थोडंसं तेल तापवून घेतलं आणि त्यात जिरे मोहरी कढीपत्ता घालून फोडणी देऊन घेतली. त्यानंतर त्यात टोमॅटोच्या फोडी घालून छान अशा परतवून घेतल्या. त्या परतत आल्यानंतर त्यामध्ये लाल तिखट, हळद, कांदा, लसूण मसाला, गोडा मसाला असे सुके मसाले घालून घ्यायचे आणि ती भाजी छान अशी परतवून घ्यायची. त्यानंतर भाजीला छान असं तेल सुटलं की त्यामध्ये कोथिंबीर घालून घ्यायची आणि भाजी छान एकदा मिक्स करून घ्यायची. त्यानंतर त्यामध्ये आपण वाटण केलेला साईडच्या गॅसवर चपाती करायला तवा ठेवला. चपाती करण्यासाठी सगळी तयारी करून घेतली. त्यानंतर मी सगळ्या चपात्या करून घेतल्या. अशा प्रकारे माझा टिफिन तयार झालेला होता. त्यानंतर मी भांडे वगैरे घासून घेतले. त्यानंतर भांडे पाणी निथरण्यासाठी गॅलरीमध्ये ठेवले आणि कपडे मशीनला लावले. Thank you.